नमस्कार। ढोलकी भजन हा आगळा वेगळा असा भजन प्रकार गोमंतकातील पेडणे तालुक्यातील पालिये या एकाच गावी सापडतो। माहितीनुसार आपल्या कला अकादमीतल्या कार्यकाळात तो उजेडात आणण्याचं श्रेय द्यावं लागेल ते पद्मश्री विनायक खेडेकर यांना। हा प्रकार एक आगळा वेगळा असा आहे। भक्ती संप्रदायात ढोलकी भजन हा प्रकार वेगळा नाही आहे तसा, परंतु तो वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या रीतीनं होतो। तो एक वार्षिक विधी म्हणून हे त्याचं वेगळेपण आहे। कारण ज्यावेळी ढोलकी भजन हा प्रकार इथं आणायचं ठरवलं, पणजीत करायचं ठरवलं, त्यावेळी तिथल्या ज्येष्ठ लोकांनी त्याला विरोध केला। कारण तो विधी आहे असं त्यांचं म्हणणं, ठराविक दिवशी ठराविक वेळी म्हणजे गणपती समोरच्या चौथीत आणि श्रावण महिन्यातच हा प्रकार तिथं होतो आणि त्यामुळं तो इतर ठिकाणी नेऊ नये असं त्यांचं त्यावेळी म्हणणं होतं। याचा निश्चित अर्थ की हा विधी म्हणून होणारा प्रकार आहे। बर, हा प्रकार देशात इतर कोणत्या भागात आढळतो का? देशात अनेक ठिकाणी आहे, त्यापैकी म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशचा काही भाग यात तो आढळतो। आणि आनंदाची माझ्या दृष्टीनं गोष्ट अशी आहे की मला तो प्रत्यक्ष बघायला आणि अनुभवायला मिळाला। अरे वा, त्यात थोडा तिथं फरक आहे अर्थात, कारण यात स्वरचित पद्य असतात। आता आपल्याकडे पहिली सुरुवात होते ती 33 कोटी देव बैसले सभा मंडपात अशी होते आणि नंतर मग अर्थातच भजनाच्या परंपरेतलं रूप पाहता लोचनी आणि गजर वगैरे येतो। परंतु तिथून तो गोव्यात आणि तोही पालिये गावात नेमका कसा पोहोचला हे सांगणं थोडंसं कठीण आहे। पण एक गोष्ट निश्चित आहे की किमान 2-2.5 वर्षांचा पालिये गावाला याचा इतिहास आहे। बोला पुंडलिक वरदे Yeah.
महाराष्ट्रामध्ये तमाशामध्ये ढोलकी हे वाद्य वाजवलं जातं. गोव्यात त्याला ढोलके असं म्हणतात, बरोबर? बरोबर आहे. आणि इतर भजनामध्ये कायम आपण पाहतो की भजन ही बसून सादर केली जाण्याची कला आहे. नाही, एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण ढोलकी हा जो शब्द वापरतो, देशात ज्या ज्या ठिकाणी हे भजन होतं तिथं वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य आहेत. मला किमान 6 ढोलकी याच नावानं वाजवली जाणारी 6 वाद्य सापडली, वेगवेगळी. आणि गोव्यातलं ढोलके म्हणजे ढोलाची छोटी आवृत्ती या अर्थानं तो शब्द आलेला आहे, या पद्धतीत आलेला आहे. पण गंमत अशी आहे की पेडणे महाल हा श्रेष्ठ गोव्याहून काही थोडासा वेगळा होता बराच काळ, आणि त्यामुळं आजही एखादा ज्येष्ठ पेडणेकर तिथं गेल्यानंतर विचारतो की गोईसून इलंय, म्हणजे गोवा हा त्यांच्या दृष्टीनं वेगळा आहे. आणि त्या पेडणेत आम्ही ज्याला ढोलके म्हणतो ते त्याला ढोलकी म्हणतात, आणि म्हणून ती ढोलकी तिथं आली. मन रमाले रे, मन रमाले रे, रमालो तुझ्याच पायी माझी विठ्ठल रकुमाबाई.
भजन हा प्रकार नेहमी बसून सादर केला जातो, मग इथं हा उभ्यानी कसा काय? कारण तो उभ्यानीच करायचा विधी आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं कोणतंही स्वरवाद्य नाही, तर त्या एकाच वाद्याच्या ठेक्यावरती गाणं म्हटलं जातं, संत रचना म्हटल्या जातात. परंतु उभ्यानं करत असताना ते भरतनाट्यशास्त्रानं ज्याला नृत्य असा शब्द वापरला, म्हणजे केवळ पदन्यास होतो, तिथं नृत्य होत नाही, तर केवळ काही विशिष्ट पद्धतीनं होणारा पदन्यास, हे याचं वेगळेपण आहे. आणि तो पदन्यास काय आहे की भजन परंपरेत गजर करत असताना पावली मारणं असा शब्द आहे. पावली मारणं म्हणजे एक एक पाऊल पुढं एक पाऊल मागं अशा पद्धतीनं, पण चालत राहणं. ढोलकी भजन एकाच ठिकाणी होतं आणि तिथं पदन्यास होतो तो बाजूला केवळ, आणि मध्ये विशिष्ट ठिकाणी विशिष्ट अशा पद्यामध्ये ते उसळी घेतात अचानक. आणि भजन हा जरी बसून करण्याचा प्रकार असला तरी सुद्धा वारकरी संप्रदायात उभ्यानंही भजन होतच ना. बरोबर. त्यामुळे इथे इथे तसंच आहे. महत्त्वाची गोष्ट नोंदवायलाच हवी अशी, ती म्हणजे 33 कोटी देव असा उल्लेख खूप वेळा आढळतो. आणि इथं कोटी म्हणजे लक्ष दशलक्ष कोटी असा संख्येसाठी हा शब्द आलेला आहे. वास्तविक संस्कृतमध्ये कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे. आणि 33 कोटी देव म्हणजे संख्येनं 33 कोटी नव्हे तर 33 प्रकारच्या वेगवेगळ्या विभागासाठी काम करणारे देव. ही रचना बरीचशी आजच्या आपल्या मंत्रिमंडळाप्रमाणे आहे. म्हणजे प्रजापती हा मुख्य देव आणि बाकी मग वेगवेगळ्या विषयासाठी, म्हणजे कोण आरोग्य सांभाळतो, कोण धन सांभाळतो, असे असं म्हणून हे 33 कोटी झालेले आहेत. हे 33 कोटी देव मिळाले सभा मंडपात, मिळाले सभा मंडपात. हे 33 कोटी देव मिळाले सभा मंडपात, मिळाले.
भजन म्हटलं की त्यामध्ये गजर हा त्याचा अविभाज्य भाग आहे. सुरुवातीला आणि दोन अभंगांच्या मध्ये गजर सादर केला जातो, त्याविषयी सांगा ना. आपल्याकडे देवनामाचा गजर ही नामसंकीर्तनातली बाब आहे, म्हणजे तो भक्ती संप्रदायातला अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. महाराष्ट्रातली संत परंपरा खूप मोठी आहे, परंतु या संतांना सुद्धा देवतेचं स्थान मिळालं ते गजरामध्ये. आणि हा गजर कसा होतो तुला माहिती आहे? निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. आणि यानंतर मग ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. पण इथं ज्ञानबाचा बऱ्याच वेळा ग्रामीण उल्लेखात ज्ञानबा असा होतो, आणि गोव्यात तो ज्ञानबा असा सुद्धा होतो. गोव्यात तो ज्ञानबा असा होतो, बरोबर आहे. भीमातीरी उभा विठेवरी कर पटेवरी हा यामध्ये आपण पाहू शकता की छोटी छोटी मुलं सुद्धा अत्यंत भक्तीनं आणि तन्मयतेनं हे ढोलकी भजन सादर करत आहेत, यामध्ये रममाण होताना आपल्याला दिसत आहेत. याचाच अर्थ असा आहे की ही परंपरा यापुढेही अशीच चालू राहणार आहे. नमस्कार.